प्रताप सरनाईक आणि ठाकरे सरकार विरोधात किरीट सोमय्या यांनी याचिका दाखल केली आहे. आपल्यासोबत स्वतः किरीट जे आहेत, सर काय सांगा, आज तुम्ही याचिका दाखल केली, नेमकं काय? लोकायुक्तकडे आम्ही याचिका दाखल केली आहे प्रताप सरनाईकवर कारवाई करत. 11 कोटी रुपये त्यांनी दंड भरायचा आहे, अजूनपर्यंत भरलेला नाही आहे. ते म्हणतात 25 लाखात क्षमा करा, ते मान्य होणार नाही. त्याच्या विरोधात ठाकरे सरकार आणि ठाणे महापालिकेने ताबडतोब कारवाई करावी यासाठी याचिका दाखल केली. ठाणे महानगरपालिकेने स्वाभाविक आहे, कारण की ते 13 वर्ष झाले अनधिकृत बिल्डिंग आहेत. 1 ते 13 जे फ्लॅट धारक आहेत त्यांना आम्हाला वाद पाहिजे. उद्या खऱ्या अर्थाने अलिबागमध्ये आंदोलन होत आहे, काय सांगाल नेमकं आंदोलन करणार? तुम्ही थेट उद्धव ठाकरेंमध्ये आरोप त्यामुळे नाही आणि उद्धव ठाकरेंनी म्हणून भ्रष्टाचार केलेला. उद्धव ठाकरेंचा कोणलाही घोटाळ्याचा तपास व्हायला हवा आणि त्याच्यासाठी आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथे निदर्शनं धरणा करणार आहोत. आम्ही सगळ्या तक्रारी आणि डॉक्युमेंट दिलेला आहे, या घोटाळ्याचा तपास पाहिला. सुशांत सावंत, हिंदुस्तान पोस्ट, मुंबई.